hello everyone welcome to rv english so students in this video we will be seeing 10th standard english lesson and epitome of courage so students ya video 10th standard same english lesson an epitome of courage bagnar, so let's get started we often tend to hide behind our weaknesses disabilities handicaps बऱ्याचदा आपल्याला सवय असते टेन टू हाईड म्हणजे काय तर लपणे बऱ्याचदा आपल्याला सवय असते की आपण लपतो कशाच्या मागे बिहाइंड अवर विकनेसेस आपली जी कमजोरी आहे डिसेबिलिटी आपली जी अक्षमता आहे है। किंवा हँडिकॅप्स म्हणजे आपलं जे अपंगत्व आहे त्याच्या मागे लपायची त्याचे बहाणे करायची आपल्याला नेहमी सवय असते और ओवर देम ओवर होल लाईफ थ्रू किंवा मग आपण त्याच्यावर रडत बसतो मॉर्न म्हणजे काय तर शोक व्यक्त करणे फील सॉरी फॉर म्हणजे त्याविषयी आपण नेहमी आयुष्यभर शोक व्यक्त करत बसतो डॉक्टर स्टीफन हॉकिंग वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंच्युरी डीड नॉट डू सो पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स जे या सेंचुरीमधले वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहेत म्हणजे जे ग्रेट सायंटिस्ट महान शास्त्रज्ञ त्यांच्यापैकी एक आहेत हे डीड नॉट डू सो so. त्यांनी असं केलं नाही इन्स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ रेअर अँड ड्रेडेड डिसीज डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हि हिज रिसर्च अनडॉन्टेड एका अतिशय भयंकर आणि रेअर दुर्मिळ अशा आजारातून सफर करत असताना सुद्धा डॉक्टर हॉकिंग यांनी आपले रिसर्च अनडॉन्टेड म्हणजे न डगमगता न थांबता पूर्ण केली किंवा चालू ठेवली त्यांना अतिशय भयंकर असा रोग झाला होता डिसीज झाला होता तरीही त्यांनी आपल्या कामामध्ये व्यत्यय येऊ दिला नाही इज एक्झाम्पलरी करेज शूड इन्स्पायरस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सरकम्स्टान्सेस त्यांचं जे एक्झाम्पलरी करेज आहे एक्झाम्पलरी म्हणजे काय तर अतिशय ज्याचं एक्झाम्पल देता येईल ज्याचं उदाहरण देता येईल वर्थ ऑफ इमिटेशन अँड ॲडमायरेशन म्हणजे अनुकरणीय त्यांचं जे अनुकरणीय कौतुकास्पद करेज आहे त्यांची जी हिंमत आहे शूड इन्स्पायरस टू डू अवर बेस्ट आपलं बेस्ट करायसाठी आपल्याला नेहमी इन्स्पायर करत राहील इवन अंडर ट्राइंग सरकमस्टान्सेस कितीही विरोधी सरकम्स्टन्सेस विरोधी परिस्थिती असली तरीही ही पास्ट अवे ऑन मार्च फोर्टीन टू थाउजंड एटीन तर फोर्टीन मार्च टू थाउजंड एटीन या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या लाईफशी रिलेटेड हा लेसन आहे ॲन एपिटोम ऑफ करेज एक्झॅक्टली थ्री हंड्रेड इयर्स आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलेलिओ डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड लंडन ऑन एट डे ऑफ जानवरी नाईन्टीन फोर्टी टू एक्झॅक्टली थ्री हंड्रेड इयर्स जो एक्झॅक्टली तीनशे वर्षानंतर ऑफ द डेथ ऑफ ग्रेट सायंटिस्ट गॅलेलिओ एखादिशे महान शास्त्रज्ञ होऊन गेले गॅलेलिओ त्यांच्या मृत्यूनंतर एक्झॅक्टली तीनशे वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला कुठे झाला ऑक्सफर्ड लंडनमध्ये ऑन एट डे ऑफ जानेवारी नाईन्टीन फोर्टी टू

म्हणजे लोक त्याला एक महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखतील अशी छोटीशी पुसचीही कल्पना त्याच्या आईवडिलांना नव्हती ना नायदर कूड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वूड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट नाहीदर ना कोणीही असं इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं की त्यांचे जे विचार आहेत त्यांचं जे माइंड आहे ते सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट एखाद्या दे प्रकाशाप्रमाणे आकाशात झेप घेईल घेतील असं सुद्धा कोणाला वाटलं नव्हतं मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वूड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज आणि जास्त महत्त्वाचं हे की कोणीही प्रेडिक्ट केलं नव्हतं की ते एपिटोम ऑफ करेज म्हणजे काय तर धैर्याचे महामेरू बनतील एक एक्झाम्पलरी करेजचं एक एक्झाम्प एक्झाम्पल हे बनतील असं कोणीही इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं जेव्हा ते लहान होते तेव्हा कोणाही कोणीही एवढा विचार केला नव्हता की ते शतकामधले सगळ्यात महान शास्त्रज्ञ बनतील करेज इज अ वंडरफुल थिंग इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ ग्रेट कॅलॅमिटी करेज ही एक अतिशय वंडरफुल गोष्ट आहे इट इज द क्वालिटी इट इज दॅट क्वालिटी ही एक अशी क्वालिटी आहे असा गुण आहे विच मेक्स पीपल नॉज लूट लॉ नॉट लूज हार्ट त्यामुळे लोकांना ती शिकवते नॉट लूज हार्ट म्हणजे आशा न गमावणे किंवा अपेक्षा आशा अपेक्षा न सोडून देणे हे करेज लोकांना शिकवते जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर वेन फेस्ड विथ ग्रेट कॅलॅमिटी कितीही मोठी कॅलॅमिटी असो कितीही मोठं संकट असो तुम्ही आशा सोडत नाही आपले प्रयत्न सोडत नाही इट वुड नॉट बी अन एक्झॅकरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी इज द व्हेरी पर्सोनिफिकेशन ऑफ करेज अँड होप तर असं म्हटलं तर एक्झॅकरेशन म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी कॉस्मॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स तर आपली युनिव्हर्स कशी ओरिजिन म्हणजे तयार झाली आणि तिची डेव्हलपमेंट तिची प्रगती कशी झाली तिचा था। विकास कसा झाला त्याची जी स्टडी आहे त्याला कॉस्मॉलॉजी म्हणतात तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स हे एक कॉस्मॉलॉजीचे लिव्हिंग लेजंट होते इज द प व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ करेज अँड होप जे एक अतिशय परफेक्ट एक्झाम्पल आहे करेज आणि होपचं करेज म्हणजे हिंमत आणि होप म्हणजे काय तर आशा एखाद्या दे व्यक्तीमध्ये आशा आणि हिंमत किती असू शकते याचं एक परफेक्ट एक्झाम्पल याचं एक पर्सनिफिकेशन जर कोणी असेल तर ते, ते आहेत डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स एक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर त्यांचे जर त्यांचा फक्त माइंड सोडला त्यांचा जर मेंदू सोडला तर संपूर्ण शरीर हे व्हीलचेअरवर खेळलेलं होतं थँक्स टू अ क्रूल क्विक क्विर्क ऑफ फेट थँक्स टू अ क्विर्क ऑफ फेट म्हणजे जणू काही क्वेर्क ऑफ फेट म्हणजे अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी नशिबाचा दोष म्हणू शकता की अतिशय दृष्ट अशा नशिबाच्या दोषामुळे त्याचं संपूर्ण शरीर हे व्हीलचेअरवर खेळलेलं होतं आपलं शरीर ते हलवून सुद्धा शकत नव्हते येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंच्युरी तरीही या शतकाचे ते एक ग्रेटेस्ट सायंटिस्ट बनले एक सर्वात महान असे शास्त्रज्ञ बनले अँड एव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रो अप टू बी अ नॉर्मल टीनेजर स्कूल ऑफ मिसचीफ अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स एखाद्या सामान्य मुलाप्रमाणे स्टिफन ग्रो अप टू बी अ नॉर्मल टीनेजर एखाद्या नॉर्मल टीनेजरसारखे ते वाढले फूल ऑफ मिसचीफ लॉट्स ऑफ लव आयुष्यामध्ये खूप सारे मस्त्या खोडकर होते लॉट्स ऑफ लव अतिशय प्रेम फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स संगीतासाठी आणि मॅथमॅटिक्स म्हणजे गणितासाठी अतिशय प्रेम त्यांच्या त्यांना होतं

दिस पर्प्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर पर्प्लेक्स मिन्स फुल ऑफ डिफिकल्टी कन्फ्युज त्यामुळे ते फार कन्फ्यूज झाले त्यांना कळत नव्हतं की आपल्याला असं का होत आहे आणि ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेले हो डायग्नॉस्ड हिम ॲज सफरिंग फ्रॉम अ एक्स्ट्रीमली रेअर डिसीज ए एल एस ऑर एल ओ यू गॅरीज डिसीज दॅट अफेक्ट द नर्वसिस टीम अँड इव्हेंच्युअली विकन्स ऑल द मसल ऑफ द बॉडी तर जेव्हा ते फॅमिली डॉक्टरकडे गेले तेव्हा त्यांनी ते डायग्नोस केलं त्या डॉक्टरनी म्हणजे डायग्नोस करणे म्हणजे निदान केलं की त्यांना एक अतिशय रेअर डिसीज झालेला आहे त्याचं नाव ए एल एस किंवा एल ओ यू गॅरीज डिसीज आणि तो डिसीज काय करतो अफेक्ट द नर्वस सिस्टीम आपल्या नर्वस सिस्टीमला अफेक्ट करतो आणि इव्हेंच्युअली विकम्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी आणि हळूहळू बॉडीचे सर्व मसल्स वीक म्हणजे कमजोर करत जातो स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट अबा होम अबाऊट ते म्हणतात की लहान असताना सुद्धा त्यांचं काही मसल कोऑर्डिनेशन इतकं चांगलं नव्हतं रिलेक्ट ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेंझी फिट ऑफ फ्रेंझी म्हणजे ग्रेट अनॉयन्स ऑर अरेज ते म्हणतात म्हणजे ते गमतीमध्ये म्हणतात की लहानपणीसुद्धा जेव्हा ते लिहायचे तेव्हा त्यांची हँडरायटिंग ही टीचरला फार राग आणून द्यायची इतकी वाईट हँड रायटिंग त्यांची होती नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड्स स्पोर्ट्स आणि कधीही ते स्पोर्ट्सकडे सुद्धा वळले नाहीत इंटरेस्टी नव्हता आणि त्यांचं शरीरसुद्धा तसं नव्हतं नेवर प्लेस द डिसीज केम ॲज अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू नेवर प्लेस जो डिसीज होता तो बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर सरप्राईज अचानक उद्भवलेली समस्या किंवा एक शॉक एक धक्काच त्यांच्यासाठी होता लहानपणी त्यांचं म्हणजे गमतीमध्ये ते म्हणतात की त्यांचं इतकं कोऑर्डिनेशन चांगलं नव्हतं पण जेव्हा त्यांना तो डिसीज झाला हे कळलं तेव्हा त्यांना फार तो मोठा धक्का बसला हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन आता ते किती काळ जगू शकतील किंवा या प्लॅनेटवर त्यांचं किती आयुष्य उरलेलं आहे हे फार अनसर्टेन होतं कोणीही डॉक्टरही सांगू शकत नव्हते द प्र प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड डॉक्टर्स सेड दॅट डे कुड नॉट डू मच प्रोग्नोसिस म्हणजे काय फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन म्हणजे भविष्यामध्ये तब्येत कशी राहील तर ह्याची जी फोरकास्ट करतो आपण त्याला प्रोग्नोसिस म्हणतात तर डॉक्टरची जी प्रोग्नोसिस होते त्या अतिशय वाईट होत्या आणि डॉक्टर सेट दॅट डे कुड नॉट डू मच आणि डॉक्टर म्हणाले की या डिसीजच्या बाबतीत ते अजून काही करू शकत नाही अनडॉन्टेड स्टीफन डिसायडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू जेन वाइल्डी अनडॉन्टेड म्हणजे नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्युन्स न ढगमगता न घाबरता त्यांनी आपलं रिसर्च आपला शोध पुढेही चालू ठेवला अँड इवन गॉड एंगेज टू जेन वाइल्डी आणि त्यानंतर ते जेन वायल्डीसोबत एंगेजसुद्धा झाले तिच्यासोबत एंगेज मेंटसुद्धा त्यांनी केली हॉकिंग सेज दॅट आयरोनिक ॲज इट मे साऊंड इट इज ॲट डिस डिस्मल स्टेज ए बिगॅन एन्जॉइंग लाईफ द मोस्ट हॉकिंग असं म्हणतात आणि बरंच आयरोनिक साऊंड करत जरी असलं म्हणजे जरी विचित्र साऊंड करत असलं विचित्र ऐकून वाटत असलं तरीही ते असं म्हणतात की ॲट दिस डिसमस्टेज अतिशय वाईट वेळी हे बिगन एन्जॉईंग लाईफ द मस्ट ते लाईफला सगळ्यात जास्त एन्जॉय करू लागले ते जीवनाला सगळ्यात जास्त उपभोगू लागले दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रि रिन्यूड बिगर दिस ही सेज वॉज बिकॉज आता ते म्हणतात असं काय झालं कारण ही स्टार्ट इन लिव्हिंग लाईफ फॉर दिस द फॉर द मोमेंट कारण ते आता त्याच्या त्या मोमेंटमध्ये जगणं शिकले म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की समोर आपल्यासमोर आपल्याला देवाने किती वेळ दिलेला आहे आपण किती काळ जगू शकू त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस ते मन भरून खुल्या मनाने जगू लागले अँड कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च आणि आपली डॉक्टरल रिसर्चसुद्धा त्यांनी कंटिन्यू ठेवली विथ रिन्यूड विगर विगर म्हणजे काय तर अतिशय तीव्र इच्छाशक्तीने त्यांनी आपलं कामसुद्धा चालू ठेवलं एखादा दुसरा व्यक्ती असता तर आपल्या मृत्यूच्या बातमीने वगैरे तो खचून गेला असता हातपाय गाळून बसला असता पण डॉक्टर स्टीफन हॉकिंगनी खूप वेगळा विचार केला त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी अतिशय प्रत्येक येणारा दिवस प्रत्येक येणारा क्षण एन्जॉय करणं चालू केलं आणि आपलं कामसुद्धा त्यांनी न डगमगता सुरू ठेवलं इन द मीन वाईल द डिस इज इट्स वे इन टू स्टिफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल आता मध्यंतरी तो जो डिसीज होता तो जो रोग होता त्यांच्या शरीरामध्ये वाढू लागला आणि त्यांना हळूहळू त्यांच्या बॉडीला स्टीफनच्या बॉडीला डिसेबल करू लागला ही बिगन स्टडींग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज पी एच डी बाय दिस टाईम आता त्यावेळेस ते स्टडी करत होते ब्लॅक होल्स त्यांच्या पी एच डीसाठी तर ब्लॅक होल ही कन्सेप्ट ते स्टडी करत होते बाय दिस टाईम ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लुजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच आणि तेव्हा ते रॅपिडली कन्फाईंड टू अ व्हीलचेअर कन्फाईंड म्हणजे काय ते खेळून राहणे म्हणजे पूर्णपणे त्यांचं शरीर व्हीलचेअरवर अडकून पडलं होतं अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच आणि रॅपिडली त्यांचा आपल्या हातांवरील आणि त्यांच्या स्पीच म्हणजे बोलण्यावरील कंट्रोल जो आहे तो लूज होत होता, होता म्हणजे जात होता द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज ब्लॅक होल्सच्या स्टडीमुळे त्यांची जी इमॅजिनेशन आहे ती खूप स्पार्क झाली म्हणजे त्यांचं जे कल्पनाशक्ती आहे तिला खूप चालना मिळाली ही मेड मेनी अपॉच मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक एस्टॅब्लिश थेअरीज आणि तेव्हा त्यांनी बरेच अपॉच मेकिंग स्टेटमेंट्स दिले म्हणजे ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड टाईम तर एक अतिशय महत्त्वाचे असे विधान त्यांनी ब्लॅक होल संबंधित दिले ज्यामुळे ज्या एस्टॅब्लिश थेअरीज आहेत म्हणजे सध्या ज्या थेअरीज एस्टॅब्लिश होत्या त्यांना हादरे बसले सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगन विथ अ बिग बँग सायंटिस्ट असं मानतात की ही जी युनिवर्स आहे ही बिग बँगने तयार झालेली आहे टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर स्टीफन इन्व्हेंटेड वॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा आता त्या या कॉन्सेप्टला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी स्टीफन यांनी लाय अल्जेब्रा हे शोधून काढलं दो कन्फाईंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओवर इज बॉडी सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस एक्सप्रेसिस थॉट्स आता जरी आपलं शरीर संपूर्ण त्यांचं व्हीलचेअरवर कन्फाईन्ड होतं नो no कंट्रोल ओवर हिज बॉडी आणि आपल्या बॉडीवर कुठलाही कंट्रोल नव्हता सेव्ह अ फिंगर तरीही एक त्यांची जी फिंगर होती ते फक्त ते हलवू शकत होते अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस एक्सप्रेसिस थॉट्स आणि एक कम्प्युटर होतं त्यांच्याकडे जे त्यांना त्यांचे विचार व्यक्त करायसाठी मदत करत होतं डॉक्टर हॉकिंग इज अॅन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स डॉक्टर हॉकिंग हे प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स म्हणजे सायन्स या सब्जेक्टची प्रोफाउंड ऑथॉरिटी आहेत असं आपण म्हणू शकतो न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड रिवॉर्ड्स हॅव बीन डिस्टोर्ड ऑन हिम त्यांच्यावर बरेच डॉक्टरेट्स आणि अवॉर्ड्स जे आहेत ते त्यांचा वर्षाव झालेला आहे किंवा त्यांना मिळालेले आहेत ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ यू एस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स रॉयल सोसायटीचे फेलो आणि यू एस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे मेंबरसुद्धा ते राहिले इन्स्पाईट ऑफ बिंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन इक्वल इन इंटेलिजन्स डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन त्यांना इंटेलिजन्समध्ये आइन्स्टाईनच्या बरोबरीचं मानण्यात येत होतं असं असूनसुद्धा डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन एक अतिशय हंबल मॅन आहेत ते आहेत असं लिहिलेलं आहे कारण मे बी हा लेसन तेव्हा लिहिलं ले गेला जेव्हा ते हयात होते तो आपण सुद्धा आहे असंच म्हणूया की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे awesome so, एक अतिशय नम्र व्यक्ती आहेत अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ द असम आयडियाज कीपिंग इन ले मॅन इन माइंड तो एक अतिशय सिंपल डाऊन टू अर्थ व्यक्ती असूनही त्यांनी खूप साऱ्या बुक्स लिहिल्या ज्यामध्ये त्यांनी ज्या असम आयडियाज आहेत अतिशय छान अशा कल्पना आहेत किंवा विचार आहेत ते एका लेमॅनला एका सामान्य व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून बनव लिहिल्या गेलेल्या आहेत म्हणजे अतिशय लहान सामान्य माणसाला समजतील अशा भाषेमध्ये त्यांनी बुक्स लिहिल्या हिज रायटिंग इज फुल ऑफ वेट अँड ह्युमर आपल्या रायटिंग त्यां त्यांची रायटिंग खूप विट अँड ह्युमर म्हणजे मजा मस्तीने भरलेली असते इज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम त्यांची स्टाईल एवढी ल्युसिड आहे की नॉन सायंटिस्ट म्हणजे ज्यांचा सायन्सशी संबंध नाही किंवा ज्यांना सायन्स जास्त कळत नाही त्यांनासुद्धा त्यांच्या बुक्स समजतात म्हणजे इतकी सोपी भाषा इझी भाषा त्यांनी आपल्या बुक्समध्ये वापरली आहे इज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ द टाईम ऑफ अवर टाईम आजच्या टाईममधली त्यांची एक बुक आहे जिचं नाव आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाय टाईम ही एक बेस्ट सेलिंग बुक आहे ऑन बिंग आस्ट हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल एल एस डॉक्टर हॉकिंग द क्विंटे क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज तेव्हा त्यांना विचारले जाते की हाऊ ही फील अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल एल एस इतका भयंकर रोग त्यांना झालेला आहे ते त्याबद्दल त्यांना काय वाटते डॉक्टर हॉकिंग द क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम क्विंटेसन्स म्हणजे काय तर अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिझम म्हणजे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड पॉझिटिव्ह ऑट्यू ॲटिट्यूडचे एक परफेक्ट एक्झाम्पल असलेले डॉक्टर हॉकिंग म्हणतात नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट बाकी लोकांपेक्षा काही फार माझं जीवन वेगळं नाही आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल मी प्रयत्न करतो की मी जेवढी शक्य आहे तेवढी नॉर्मल लाईफ जगेन आय नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिवेंट्स मी फ्रॉम डूइंग आणि मी कधीही माझ्या कंडिशनचा विचार करत बसत नाही किंवा मग मला असं वाईटसुद्धा वाटत नाही की ज्या गोष्टी मी करू शकत नाही विच आर नॉट मेनी ज्या फार नाही आहेत म्हणजे अशा फार गोष्टी नाही आहेत की ज्या मी करू शकत नाही त्या जेवढेही काही आहेत त्याबद्दल मला खेद वाटत नाही डॉक्टर हॉकिंग फॉर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोअर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स डॉक्टर हॉकिंग यांना अतिशय ठामपणे असं वाटते त्यांचा विश्वास आहे की पुढच्या मिलेनियममध्ये सायन्स विल डिस्कवर द कोअर सिक्रेट ऑफ युनिव्हर्स युनिवर्सचे सर्व कोअर सिक्रेट्स इट्स ओरिजिन युनिवर्स कशी तयार झाली इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट द अल्टिमेट डेमिस आणि ही युनिवर्स कधी संपणार आहे हे सर्वच्या सर्व सायन्स शोधून काढेल पुढच्या मिलेनियममध्ये असं त्यांना वाटते लाईक डॉक्टर हॉकिंग देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज इन देअर लाईफ्स डॉक्टर हॉकिंगप्रमाणेच असे अति अनेक लोक आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये एक्झाम्पलरी करेज जे आहे ते दाखवलेलं आहे अस सल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल त्या सर्व ब्रेव पीपल त्या सर्व निडर धैर्यवान व्यक्तींना आपण सल्यूट करूया हो इन स्पाइट ऑफ बिंग डिसेबल स्ट्राय टू डू देअर बेस्ट जे डिसेबल असतानासुद्धा त्यांना काही रिस्ट्रिक्शन असतानासुद्धा त्यांनी स्ट्राय टू डू आवर बेस्ट आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा सर्व लोकांना आपण या लेसनच्या माध्यमातून सॅल्यूट करूया सो आय होप सर्वांना हा लेसन खूप चांगल्या प्रकारे समजला असेल डॉक्टर हॉकिंग यांच्या जीवनावरील अतिशय इन्स्पायरिंग असा हा लेसन आहे समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ विल देन टेक केअर गुड बाय